बिग बॉस मराठी सीझन वन चा छेडू कंटेस्टंट म्हणजेच अनिल ताठेंनी मारली बिग बॉसच्या घरात एंट्री आणि आल्या आल्या छेड काढलेली आहे वर्षा उसगावकरची. तर मित्रांनो, वर्षा उसगावकरची नेमकी काय छेड काढलेली आहे अनिल ताठेंनी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही प्रोमोमध्ये बघितलं असं की आज राखी सावंत अभिजित बिचुकले हे बिग बॉसच्या घरात येऊन गेलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो एंट्री होते बिग बॉस मराठी सीझन वन चे कंटेस्टंट अनिल ताठे यांची आणि अनिल ताठे हे आल्या आल्या वर्षा उसगावकरला म्हणतात की मी तुम्हाला वर्षा ताई नाही म्हणणार कारण की तुम्ही माझे ड्रीम गर्ल आहात आणि तुमचा जो फोटो आहे ना तो कायम माझ्या रूममध्ये चिटकावलेला असायचा. त्यावर मित्रांनो वर्षा उसगावकर या स्टॅच्यू असतात पण त्यांना खूप हसू येत असतं. तर बाकीचे सगळे कंटेस्टंट हे वर्षाकडे बघून हसायला लागतात. त्यानंतर मित्रांनो अनिल ताठे बोलतात की तुम्ही जसे 20 वर्ष आधी होते ना तसेच आत्ता पण दिसत आहात आणि त्याचमुळं माझी नजर तुमच्यावरून हटत नाहीये. तर त्यानंतर मित्रांनो अनिल ताठे हे निक्की तांबोळीकडे गेले आणि निक्कीला बोलले की निक्की तू वर्षापेक्षा खूप कमी सुंदर आहेस. त्यावर मित्रांनो निक्कीचा चेहरा थोडा पडल्यासारखा दिसत होता व त्यानंतर ते बोलले की पण निक्की तुझा गेम खूप चांगला आहे आणि तुझ्याशिवाय बिग बॉस मराठी सीझन 5 हा आम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. तर मित्रांनो ह्यानंतर बाकीचे कंटेस्टंट यांच्या भुया उठल्या कारण की त्यांना वाटलं की निक्की तांबोळीला बाहेर खूप स्ट्रॉंग वोटिंग आहे. त्यानंतर मित्रांनो अनिल ताठे हे सगळ्या स्पर्धकांसोबत भेटले पण त्यांची नजर ही वर्षा उसगावकर सोबतच होती. तुम्हाला प्रश्न पडला असेल की अनिल ताठे नेमकी कोण आहे आणि हे काम काय करतात. तर मित्रांनो अनिल ताठे हे एक जर्नलिस्ट आहे आणि जे पण पॉलिटिकल घडामोडी होतात ना त्यांच्याबद्दल हे यांचं मत देतात आणि त्यांचं जे मत असतं ना ते कायम सगळं हलवून टाकतं म्हणजे सगळीकडे ते आग लावून टाकतं असे त्यांचे कायम विधानं असतात. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अनिल ताठे हे बिग बॉसच्या घरात जे आलेले आहेत ते असं काय विधान देतील की बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा भांडणं चालू होते. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.